पुन्हा सुनावणीसाठी येऊ शकतं आज दिवसभरामध्ये थोडासा काळ कालावधी आणखी वाढवून ही सुनावणी पूर्ण केली जाऊ शकते किंवा मग आणखी एक नवीन तारीख कोर्टाकडनं जाहीर केली जाऊ शकते काय होऊ शकतं डिस्क्वालिफिकेशन संदर्भातली जी शक्यता घटनापीठानं आत्ता उपस्थित हो, केलेली होती हो. की जर समजा डिस्क्वालिफिकेशन झालं तर त्या आमदारांच्या पात्रतेवर म्हणजे एकूण त्यांच्या वैधतेवरती काय परिणाम होतो आमदारकी आणि पक्षातल्या सदस्यत्वावरती आणि निवडणूक आयोगाच्या निकालावरती काय परिणाम होतो तर त्याच्यावरती शिंदे गटाचे वकील त्यांना सांगतायत कोर्टाला की डिस्क्वालिफिकेशन uh, पिटिशन जरी पेंडिंग असली तरी सुप्रीम कोर्टानं त्यांना कुठल्याही पद्धतीनं या सगळ्या संदर्भात निर्णय घ्यायला रोखलेलं नाहीये सोबतच त्यांनी हे पण सांगितलं की निवडणूक आयोगाकडे जाण्याचा त्यांचा अधिकार सुद्धा आतापर्यंत अबाधित आहे जर तसं काही असतं तर कोर्टानं तशी स्थगिती ऑर्डर जी आहे ती दिली असती ते सभागृहाच्या कामकाजामध्ये सुद्धा भाग घेऊ शकत आहेत आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिंदे गटाच्या वकिलांकडून सांगितल्या जात आहेत त्यामुळं मगाचं आपण अभिषेक मनुसिंघवी त्याच्यानंतर कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंट पाहिलेलं होतं त्यांचं म्हणणं होतं की एकोणीस जुलै ही तारीख महत्त्वाची आहे एकोणीस जुलैला हे सगळे लोक पहिल्यांदा निवडणूक आयोगामध्ये गेले पण त्याच्या आधी जर त्यांच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी प्रलंबित असतील तर या सगळ्या गोष्टींचा विचार हा करावाच लागेल तर दुसरीकडे आता आपण बघतोय की शिंदे गटाचे वकील मात्र कोर्टानं आत्तापर्यंत कसं कुठल्याही गोष्टींना थांबवलेलं नाहीये म्हणजे मगाशी सुद्धा ते सांगत होते की इलेक्शन कमिशनची कारवाई जी आहे ती कुठल्याही पद्धतीनं लिखित ऑर्डरनं कोर्टाच्या थांबलेली नाहीये कोर्टानं ही, ना ना कोर्टा कोर्टा ना ही मुभात जरूर दिलेली आहे की स्थगिती मागा किंवा तुम्ही मुदतवाढ मागा पण शेवटी हे अधिकार निवडणूक आयोगाच्या समोरच जाऊन मागवावे माग मागावे मागा, मागा लागणार आहेत त्याची आठवण नीरज किशन कौल जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांनी कोर्टाला करून दिली आहे अगदी बरोबर आहे हा मुद्दा खूप कळीचा मुद्दा ठरतोय संपूर्ण सुनावणी दरम्यान की जर जी व्यक्ती निवडणूक आयोगाकडे जाते त्यांनी तशी याचिका केली तीच व्यक्ती पुढे अपात्र ठरली तर नेमकं काय का परंतु शिंदे गटाच्या वकिलांनी यासंदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रशांत पुन्हा एकदा आपण हा मुद्दा समजावून सांगूयात की हा मुद्दा संपूर्ण सुनावणी दरम्यान किती महत्वाचा अपात्रतेचा आणि यावर शिंदे गटाच्या वकिलांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे कसा युक्तिवाद केला आहे हा तुझ्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर संपूर्ण युक्तिवादामध्ये अपात्रतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे जो स्वतः बेंचनच उपस्थित केला घटनापीठानं उपस्थित केला आणि त्यावरती युक्तिवाद करताना शिंदे गटाकडनं काय स्पष्टीकरण दिलं गेलं कोर्टानं या शक्यतेवरती आर्ग्युमेंट विचारलं की जर समजा हे लोक अपात्र जरी ठरले तरी या सगळ्या केसवरती त्याचा काय परिणाम होतो त्यांच्या सदस्यत्वावरती काय परिणाम निवडणूक आयोगाच्या निकालावरती काय परिणाम तर त्याच्यावरती शिंदे गटाकडनं हा युक्तिवाद केला जातोय की जरी या डिस्क्वालिफिकेशन पिटिशन पेंडिंग होत्या तरीसुद्धा कोर्टानं कुठली कारवाई मात्र थांबवलेली नाही आहे हे लोक सभागृहामध्ये भाग घेऊ शकत आहेत त्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्याची परवानगीसुद्धा आहे आणि त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं आयोगाला थांबवणं हे योग्य नाही आम्ही आमच्याकडं आम बहुमत आहे हे सांगण्याचा त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे कोर्टाला हे सांगत आहेत की आम्ही आमचं मूळ पक्षाचं सदस्यत्व जे आहे ते सोडलेलं नाहीये आणि हे सदस्यत्व आम्ही सोडलेलं आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे आमचा विरोधी गट जो आहे तो आम आम स्वतःहून ठरवू शकत नाही की आम्ही हे सदस्यत्व सोडलेलं आहे आणि म्हणून आम्हाला आमच्यावरती अपात्रता जी आहे ती लागू होते त्यामुळं हे आर्ग्युमेंट जे आहे ते शिंदे गटाकडनं या मुद्द्यावरती होताना दिसतंय आता अध्यक्षांच्याकडे काही पॉवर्स दिल्या जाव्यात किंवा त्यांनी हे ठरवावं अशा पद्धतीनं गट सूचित करतो या ठिकाणी आणि सुद्धा जर आपण पाहिलं तर म्हणजे हे सभागृहामधले हे सगळे निर्णय अध्यक्षच घेत असतात फक्त पुन्हा एकदा कळीचा मुद्दा तोच उपस्थित होतो की आधीचे अपात्रतेचे मुद्दे नरहरी झिरवळ यांच्याकडे प्रलंबित होते ते त्यांच्याकडेच जाणार की नवीन जे अध्यक्ष आहेत जे नवीन निवडले गेलेले आहेत राहुल नार्वेकर यांच्याकडे येत आहेत कारण त्याच्यावरती सुद्धा निर्णयाचं बरंच काही अवलंबून आहे आणि त्यामुळं जरी अध्यक्षांचा अधिकार मान्य केला तरी आत्ताच्या आपल्या केसमध्ये तो कुठल्या अध्यक्षांचा झिरवळांचा की राहुल नार्वेकरांचा हा सुद्धा पुढं प्रश्न जो आहे तो खूप महत्वाचा असेल अगदी बरोबर आहे म्हणजे सुरुवातीला आपण चर्चा केल्याप्रमाणे जी मूळ याचिका आहे अविश्वासदर्शक संदर्भातली आमदारांच्या अपात्रते संदर्भातली त्याच्याशी हे सगळे मुद्दे जोडले गेलेले आहेत आणि म्हणूनच विधिमंडळ पक्ष म्हणून संख्याबळ जरी महत्वाचं ठरत असलं